गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच तसेच सदस्य म्हणून निवडून आलेल्या सदस्यांचा गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून या सत्कार सोहळ्यात आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी हजेरी लावत उपस्थित सरपंचांचे मार्गदर्शन करत सत्कार केले. जनतेतून सरपंच निवडणे याला माझ्या समर्थन असल्याचे भास्करराव पेरे पाटील म्हणाले. सरपंचाने गावाची आई आणि बाप व्हायला पाहिजे. आता जे सरपंच निवडून येतात ते शिक्षित असतात. आमचे काळ हे जुने काळ होते तेव्हा सरपंच शिक्षित नव्हते, त्यांच्याकडे मोबाईल देखील नव्हते. आता मोबाईलचा काळ आला आहे. गावाच्या विकासात काही अडचणी आल्या थेट सीओ साहेबांना फोन लावून अडचण सांगून तोडगा काढून गावाचा विकास साधता येतो. गावाचे विकास करायचे असेल तर 5 मूलमंत्र्यांचे स्वीकार करा. गावातील लोकांना स्वच्छ पाणी द्या. गावातील मुलांना चांगल्या शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून द्या. गावात फळ झाडांची लागवड करा. गावातील वयोवृद्ध लोकांचे ग्रामपंचायतच्या वतीने संरक्षण करा. चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्या तेव्हाच गावाचा विकास होईल. सोबत पुढाऱ्यांची मदत घ्या. ग्रामपंचायतीला उद्योजक करा. गावातील सरपंचाने गावातील लोकांच्या विकासासाठी गावात रोजगार निर्मिती केली पाहिजे. सरकारी फंडाची वाट न पाहता टॅक्स स्वरूपात उपलब्ध झालेल्या निधीचा वापर गावातील विकासासाठी करा असे मोलाचे मार्गदर्शन आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. आणि जनतेतून सरपंच होणं याला माझं समर्थन आहे, कारण पूर्वीपासून आम्ही त्याच्यातच होतो की व्हायला पाहिजे. कारण त्याला डायरेक्ट अधिकार मिळते, त्याला काम करायची संधी मिळते. पण पूर्वी इतक्या दिवस सरपंचाला एवढा पैसा नव्हता, एवढं ज्ञान नव्हतं, एवढे शिकलेले नव्हते. आता जे नवीन सरपंच आले तरुण हे शिकलेले आहे, जाणीव आहे, आणि सरकार पण खूप पैसे देते. फक्त आता सरपंचाने गावची आई होऊन काम करायचं, आईच्या भूमिकेत राहून जर काम केलं तर ग्रामीण भागाचा विकास व्हायला मला वाटतं काही वेळ लागायचा नाही. आणि ग्रामीण भाग सुधारल्याशिवाय देशाचाही विकास होणं शक्य नाही. पूर्वी आमच्या काळात त्यावेळेस फार अडचणी होत्या, साधा फोन आम्हाला नव्हता. आता सरपंच डायरेक्ट शिव साहेबाला फोन करून विकास करू शकतो. साधनं आहे, सुविधा आहे, मीडिया आहे, त्याचा फायदा सरपंचाने घेतला पाहिजे आणि आपल्या गावाचा विकास केला पाहिजे. त्यामध्ये स्वच्छ पाणी, फळझाडं, वयस्कर निराधार लोकांना आधार देणं, त्यांना जीव लावणं, त्यांना सांभाळणं आणि गावातली स्वच्छता, मुलांचं शिक्षण या गोष्टी जर केल्या तर गाव समृद्ध व्हायला काही वेळ लागणार नाही. आणि इथून पुढे सरपंचाने उद्योगात गुंतलं पाहिजे. ग्रामपंचायतीला 2 पैसे कशाने मिळेल? पेट्रोल पंप टाका, किराणा दुकान टाका, कपड्याचं दुकान टाका, खताचं दुकान टाका, JCP घ्या, बुलडोजर घ्या, उद्योग करा, ग्रामपंचायती श्रीमंत करा आणि त्याच्यातून लोकांचा समाजाचा विकास करा. तर या सत्कार सोहळ्यात मोरगाव अर्जुनी विधानसभा क्षेत्रातील 70 वर सरपंच आणि मोठ्या प्रमाणात सदस्यांचा सत्कार करण्यात आला असून विधानसभा क्षेत्रातील परिसरातील नागरिक देखील भास्करराव पेरे पाटलांना ऐकायसाठी या सोहळ्यात आले होते. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांचा सत्कार करताना त्यांना प्रॉपर मार्गदर्शन झालं पाहिजे. कारण या ठिकाणी भास्करराव पेरे पाटील जे आहेत, जे आदर्श गाव पाडोदाचे सरपंच होते, 25 वर्ष त्यांनी ग्रामपंचायत सांभाळली आणि महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही त्या ग्रामपंचायतीचे एक उदाहरण निर्माण झालं. महाराष्ट्रामध्ये राळेगाव सिंधी असेल, हिरवे बाजार असेल, अशा अनेक आदर्श ग्रामपंचायती निर्माण झाल्या. आणि या सगळ्या ग्रामपंचायती या ठिकाणी आज कार्यक्रम घेत असताना साधारणतः 70 सरपंच आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ग्रामपंचायतीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित करताना त्या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थानं ते आदर्श ग्रामपंचायती निर्माण झाल्या पाहिजे आणि त्या गावाचा विकास झाला पाहिजे या दृष्टीनं आज हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला होता. आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी सगळ्या विधानसभा क्षेत्रातीलच नव्हे तर त्याच्या बाहेरील पण अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित झाले होते. साधारणतः 1500 लोक या ठिकाणी उपस्थित झाले होते आणि म्हणूनच त्या सगळ्यांना पेरे पाटीलांना ऐकण्याचं होतं. परंतु आपला गाव कशा पद्धतीनं आदर्श करता येतील, त्या गावामध्ये विविध योजना कशा राबवता येतील, त्या दृष्टीनं हा कार्यक्रम महत्त्वाचा होता आणि त्या दृष्टीनं अत्यंत चांगला प्रतिसाद या ठिकाणी सगळ्यांनी दिला. त्यामुळे लोकांनी तुम्हाला सरपंच आणि सदस्य म्हणून निवडून दिल्याने त्यांच्या विश्वासाला तळे जाऊ देऊ नका. तुमचा गाव आदर्श गाव होईल यात शंका नाही असे भास्करराव पेरे पाटील म्हणाले. हरीश मोटघरे, GB News, गोंदिया.